भारतीय शेती पद्धतीची परंपरा ही फार जुनी असून प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा अवलंब केला जातोय. हवामान, जमिनीचा प्रकार आदी गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिकरित्या विविध भागात विभागली गेली आहे. मात्र सध्या आधुनिकीकरणासोबतच शेती करण्याची पद्धतही बदलली आहे. शेतीप्रमाणेच अनेक प्राचीन पद्धती देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक म्हणजे धान्य साठवण्यासाठी वापरण्यात येणारी कणगी. भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात धान्य साठवण्यासाठी कणगीचा वापर केला जातो. आजही ग्रामीण भागात खूप जुन्या कणग्या शेतकऱ्यांनी आपल्या माळ्यावर ठेवलेल्या आढळतात. कणगीच्या वापराने 3 ते 4 वर्ष धान्य कीडविरहित आणि उत्तम दर्जाचं राहतं. पूर्वी बांबूपासून रांजणासारखा आकार देऊन साधारण 300 किलोपासून 1000 किलो धान्य बसेल अशा आकारात कारागीर कणगी बनून देत असत. या कणगीस आतून आणि बाहेरून शेणाने सारवून धान्य साठवण्यासाठी ते तयार केले जात असे. शेणाच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किड्यांपासून धान्याचं संरक्षण करणं सोपं होत होतं. धान्य शेतातून कापणी केल्यानंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी या कणगीचा वापर केला जायचा. आमची आजी आजोबा इथं असताना ह्या बनवलेले आहेत. त्यावेळेला आम्ही काही काळ्याकडनं बनवून घेतल्या, परंतु आता ह्या कणगींचा वापर कोणी सहसा करत नाही जास्त. आता लोकांकडं लोखंडी, पितळी, आपल्या ज्या अल्युमिनियमच्या कणगी निघाल्यात स्टीलच्या, पण ह्या कणगी आमच्या इतक्या चांगल्या आहेत ना की ह्याच्यामुळे अन्नधान्याला कीड लागत नाही, धान्याला कुठं वाळवी लागत नाही, मुंग्या होत नाहीत, काही होत नाही, पावडर टाकावी लागत नाही. इतक्या ह्या सुपर फक्त ह्यांना कणगी भरल्या की शेणाने फक्त ह्यांची तोंड हे उलटी कणगीची ही झाकण टाकून सारवायला लागतात आणि ती धान्य आपल्याला ज्या वेळेला उपयोगी पडेल त्यावेळेला थोडं थोडं कणगीचं झाकण काढून काढावे लागतात. आणि ते धान्य तुम्ही नुसतं सोपात नेऊन पाखडलं तरी इतकं गिरणीवर तुम्हाला पीठ चांगलं आणि सकस मिळतं की त्याच्यापासून कुठलंही तुम्हाला रोगराई होणार नाही, कुठली ब्लड प्रेशर नाही, मधुमेह नाही, काही नाही. त्यात कढीपत्ता टाकावा लागत नाही, पाला टाकावा लागत नाही कुठला कडुलिंबाचा, किंवा बोरिंग पावडर टाकावा लागत नाही. इतकं धान्य स्वच्छ राहतं. बांबूपासून टोपली, डालग, कणगी, डाल, सूप अशा अनेकविध वस्तू तयार करण्यात येत असत. मात्र आधुनिकतेच्या जगात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. तसेच शीतगृहामुळे अन्नधान्य टिकवून ठेवणं सोपं झालंय. काही वर्षांपासून या कणग्या नामशेष झाल्या असून त्यांची जागा आता पत्र्याच्या कोठीने घेतलीय. या कणग्या आम्ही आमच्या आजी आजोबा असताना झालेल्या आहेत, परंतु त्या काळापासून आम्ही अजून हे धान्य जपून ठेवतो. आम्ही अजून कुठले आधुनिक पद्धतीच्या कणगी वापरलेले नाहीत. आणि आमच्या भागात ज्वारीचं पीक जास्त असल्यामुळे जास्त करून आम्ही ह्या कणगी ज्वारीला वापरतो. त्यामुळे ज्वारीचं पीक आम्हाला शेवटपर्यंत अगदी पुढचं पीक येतोपर्यंत हे धान्य आम्हाला दळणार अगदी व्यवस्थित दळून मिळतं.